अहो स्वप्ना पाटकर, या व्यक्तीशी ही व्यक्ती फोनवर काय बोलली हे विसरलं का सगळं? असं विसरलं असाल तर युट्यूबवर जा आणि किती वाईट भाषेमध्ये एखादा खासदार एखादा पुरुष महिलेशी बोलू शकतो हे तुम्हाला समजेल. ही व्यक्ती मी आम्हाला शिकवलं की कसं वागायचं कसं बोलायचं. अहो त्या पवार काकांच्या नादाला लागून शिवसेना संपवले. आता शिल्लक ना शिल्लक झाल्या दिसेना शिल्लक सेना पण नाही शिल्लक सेना झालेली आहे. तुम्ही सुपारी घेतलेली आहे की ही शिवसेना संपवायची बाळासाहेबांचे विचार संपवायचे आणि म्हणूनच हे रोज उठून तुम्ही बोलताय. मला वाटतं त्यांना सरकारी खर्चाने वेणाईच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे. गरज आहे त्यांना जर परवडत असेल तर विभाग क्रमांक एक तर आम्ही त्यांचा खर्च करायला तयार आहोत. पण या व्यक्तीला समाज हितासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं अतिशय आवश्यक आहे. मी आज माध्यमांच्या द्वारे तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की कदाचित त्यांच्याकडे पैसे नसतील आम्ही एक एक रुपया देतो शिवसेनेतर्फे पण याला ऍडमिट करा कारण यांना रोज भास होत आहेत रोज वाटतंय ते बाह्यात बोलतायत. त्याच्यामुळे आज संपूर्ण मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विरोधात आज अशा पद्धतीने मोठ्यात मोठा निषेध मोर्चा होत आहे. एक लक्षात घ्या तू बोलत होते हो धनुष्यबाण आम्हाला मिळणार चिन्ह आम्हाला मिळणार केंद्रीय निवडणूक आयोग विकला गेला आहे त्यांनी किंमत पण ठरवली 2000 करोडला विकला गेला आहे. काल काय झालं सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने सेना दिला त्याला धनुष्यबाण आणि शिवसेना आपल्या लाच मिळालेला आहे. आता काय बोलणार सुप्रीम कोर्ट पण विकलं गेले असं बोलणार आता काय बोलणार तुम्ही आता परवापर्यंत बोलत होते नाही नाही आम्हाला सेम मिळणारच आहे आम्हाला सेम मिळणारच आहे न्याय देवतेवर विश्वास आहे. आता का गप्पा बसला आता का बोलत नाही. एक लक्षात घ्या त्या दिवशी माननीय उद्धवजींनी धनुष्यबाण दाखवला हा धनुष्यबाण देवाघरातला त्याच्यावर तुम्हाला कुंकू सुद्धा दिसतो आहे. अहो जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पायाशी गेलात तेव्हा तो धनुष्यबाण कुठल्या तळघरात ठेवला येतात तेव्हा तुम्हाला आठवला नाही तो धनुष्यबाण. आणि दादा कुठे दिलं तो धनुष्यबाण त्यांना माहिती आहे कदाचित कदाचित उद्धवजी देवांना त्यांना माहित नसेल ते फोटो काढत ठेवत असतील कुठेतरी त्यांना माहित नसेल तो धनुष्यबाण माननीय एकनाथजी शिंदे यांनीच त्यांना दिला होता. आज जो यहाँ पे पूरे मुंबई में नहीं पूरे महाराष्ट्र में आज शिवसेना आंदोलन कर रही है उनका निषेध कर रही है और उनके खिलाफ पुलिस स्टेशन में जाके हम कार्रवाई भी करेंगे. हम मांगेंगे कलम 211 153A 500 501 504 और 505 इसके तहत उनके ऊपर गुनाह दाखिल हो ऐसे हम पुलिस में जाके हम लेटर भी देंगे. मुझे लगता है ये संजय राउत को अपनी जुबान संभालनी चाहिए. उनके पैर तले जमीन तो खिसक गई है लेकिन अगर वापस हम उनको चेतावनी देते हैं वापस अगर CM साहब और श्रीकांत जी के बारे में अगर हम कुछ भी बोलेंगे तो ये महिला सेना आज खड़ी अपने फोटो को हमने चप्पल मारी है कल आके आएंगे घर में आके घर में घुसते और हम आपको छोड़ेंगे नहीं. ये ध्यान में रखिए हम आपको चेतावनी देते हैं कि आपकी जुबान पर लगाम.